सरकारकडून आरक्षण आंदोलकांचा किंवा आरक्षण मागणाऱ्यांचा घात करण्याची होण्याची किंवा फसवणूक करण्याची शक्यता आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ हे महाराष्ट्राचे पालक असतात सरकार हे मायबाप सरकार असतं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा उपमुख्यमंत्री महोदयांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा महाराष्ट्रासाठी प्रमाण असतो कारण कुठल्याही आंदोलनावर कुठल्याही मागणीवर किंवा सरकारच्या धोरणावर सरकार जे काम करत आहे या कुठल्याही गोष्टी या लोकांनी पत्रकार परिषदेमध्ये किंवा सरकारचा जो अध्यादेश असतो जी आर असतो त्याच्यातून त्यांनी जे काही जाहीर करतील किंवा सांगतील हा महाराष्ट्रासाठी लागू असतो म्हणजे मुख्यमंत्री महोदय आत्ताच्या असूद्या पूर्वीचे किंवा भविष्यात कुणी नवीन असतील कुणीही कुठलाही निर्णय घेऊ द्या तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या सभा जोडल्या जातात तिथं खोटी काहीही आश्वासनं दिली जातात त्यावेळेस ती चालतात सुद्धा त्याचं कारण सुद्धा तसंच आहे कारण निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली सगळी आश्वासनं ही, ही लोकांच्या मेंदू मध्ये घुसून त्यांच्यावर अधिराज्य करण्यासारखं किंवा फसवण्याचा तो एक राष्ट्रीय कार्यक्रम असतो परंतु ज्यावेळेस आपण सत्तेमध्ये असतो त्यावेळेस आपण काहीही शब्द बोलू द्या तो प्रमाण असतो सरकार सुद्धा त्या इतक्या जबाबदारीनं वागत असत हे खर तर महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतंय की नाही हा वेगळा प्रश्न आहे मी चर्चा करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांची जी एक व्हिडिओ व्हायरल होतीये साधीच तेरा सेकंदाची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आत्ताचे जे महाराष्ट्राचे जे प्रलंबित प्रश्न आहे जे प्रश्न सरकार सोडवण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सहकारी पाठवले जातात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर विषय आहे त्याच्यामुळं इतर आरक्षणाच्या विषयासला सुद्धा तशी गती बळ आणि चर्चा सुरू झाली मग माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री महोदय असतील त्यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितलेली माहिती त्यांच्या सहकारी ज्यावेळेस चर्चेला जातात त्यांनी त्या आंदोलकांना दिलेला शब्द सगळं सगळं हा शंभर टक्के प्रामाणिक असतं खरं असतं असं मानून चाललं जात पण तसं आहे का हे सरकार आरक्षणाच्या आंदोलनाच्या बाबतीत गंभीर आहे का, का फक्त आंदोलन सोडवायचं आणि फक्त बोलबच्चन करायचं आणि निघून जायचं आत्ताची वेळ मारून घ्यायची असं काय आहे का या, या सगळ्याचा खरं तर बारकाईनं जर विचार केला तर गोष्ट लक्षात अशी येते त्या व्हिडिओमध्ये जे काही व्हायरल सत्य समोर आलंय ते अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राचे सन्मान्य लाडके मुख्यमंत्री प्रत्येकाच्या हृदयात आहेत फक्त ती हृदय कुणाचे आहेत ते तुम्हाला शोधावे लागतील कारण त्या हृदयामध्ये आपल्या नेत्याला सर्वोच्च स्थान आहे आणि कदाचित ते जर मराठा समाजाचे असतील हृदयावाले तर त्यांना सुद्धा धक्का बसेल मग शिंदे साहेबांचे मराठी असतील किंवा पवार साहेबांचे सुद्धा मराठी असतील अजितदादा पवार सुद्धा त्या पत्रकार परिषदेला किंवा त्या व्हिडिओमध्ये आहेत किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचे मराठी असतील या दोघांच्याही मराठ्यांना धक्का बसेल फक्त ते सरकारमध्ये असल्यामुळं लाभार्थी असल्यामुळं किंवा जालन्याला आरक्षणाला बसलेले मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिथं आंदोलनात मारहाण झाली काय आंदोलन दडपलं चिरडलं काय किंवा त्या एका महिलेचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये अक्षरशः एक डोळा गेला हो। तरीही फडणवीस साहेबांच्या मराठ्यांना शिंदे साहेबांच्या मराठ्यांना अजित पवार साहेबांच्या मराठ्यांना दुःख होत नाही सत्तेमध्ये त्यांचं पोट आता भरलंय किंवा भरेल काही दिवसांनी अजून मोठं होईल समाज तिकडे उपेक्षित राहिला काय काहीही देणं त्यांना राहणार नाही पण ते पत्रकार परिषद कारण जरंगे साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आमच्यासाठी सर्वोच्च आहेत आणि खरंच महाराष्ट्रासाठी ते सर्वोच्च नेते आहेत सत्तेवर खुर्चीवर बसणारे ते मायबाप सरकार आहेत ते जे निर्णय घेतील जो आदेश देतील आम्हाला कागदावर द्या आमच्या मागण्या मान्य करा या आरक्षणाच्या बाबतीत पत्रकार परिषद सुरू होती आणि पत्रकार परिषदेमध्ये सगळे माईक ऑन होते मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय पत्रकार परिषदेला त्या खुर्चीवर येऊन बसणार होते अजितदादा पहिले येऊन थांबले पत्रकारांनी व्हिडिओ चालू ठेवला माईक ऑन होते त्यावेळेस त्या ते म्हणाले जे काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीलाही ऐकले अजूनही ऐकाल ते असं म्हणतात की आपल्याला काय फक्त बोलायचंय काय ते बोलून टाकू आणि आत्ताची वेळ त्याचा अर्थच तसा होतो जे आहे ते बोलू आणि वेळ मारून नेऊ याचा अर्थ ज्या काही मंत्रिमंडळाच्या बैठका होतात ज्या काही समन्वयकांच्या बैठका होतात ज्या काही आंदोलकांसोबत बैठका होतात ज्या काही अधिकाऱ्यांसोबत बैठका होतात ह्या फक्त तात्पुरत्या आहेत फक्त दुःख याचं वाटतं भीती याची वाटते कुठल्याही आरक्षणाचा प्रश्न सरकारने असा सहज घेऊ नये आणि आंदोलकांच्या जीवाशी खेळू नये पण या मुख्यमंत्री महोदयांच्या आ, बोलता बोलता तोंडातून जो शब्द निघाला जो अजित दादांनी पण ऐकला आणि वंदनीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा ऐकला तो शब्द असा होता की आत्ताची वेळ मारून न्यायची त्या शब्दाचा अर्थ सांगतोय आत्ताची वेळ मारून न्यायची आत्ता फक्त आपण घोषणा करू आणि हा विषय तात्पुरता संपवू मग नंतर त्याच्यावर अजितदादा म्हणतात हा माईक सुरू आहे जबाबदारीनं काय ते कारण आपण जे बोलतोय आपली जी कुजबूज आहे हे जर याच माईकच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळली तर खरं समोर येईल मित्रांनो हे जर असं दुर्दैवी असेल एवढे मोठे नेते महाराष्ट्राचे नेते मास लीडर आहे हजारो लाखो करोडो लोक यांच्यावर प्रेम करतात आपले वैचारिक विरोध असतीलही राजकीय विरोधक असतील पण प्रत्येक व्यक्ती आपल्या नेत्या, नेत्यांवर कुठल्याही पक्षाच्या नेते नेते असू द्या त्यांच्यावर प्रेम करतो समाज म्हणून सुद्धा त्यांच्यावर प्रेम केलं जातं पण मित्रांनो त्यांची जर अशी भूमिका असेल तर महाराष्ट्रातल्या तरुणाईला खास करून आणि जे आरक्षण साठी लढतायत भांडतायत संघर्ष करतायत हे कुठल्याही समाजाचे असू द्या अरे त्यांना तर धक्काच बसेल ना हे सगळं ऐकून कोण जबाबदारी घेणार या सगळ्याची आता संशय निर्माण होतो या व्हिडिओतून जी पाहिली गेली मुख्यमंत्री महोदय असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील दोघही हे सगळे जर वेळ काढूपणा करणार असतील आणि महिन्याचं एक्सटेन्शन घेऊन आंदोलनाच्या बाबतीत संघर्षाच्या बाबतीत आणि नेत्यांच्या बाबतीत जर काही चांगली चुकीची किंवा न देण्याची जर भूमिका असेल साहेब किती म्हणजे शब्दाला फिरणारी आणि ही गोष्ट आहे आणि ही व्हिडिओ आज सगळ्या माध्यमांनी त्याची बातमी लावली सगळ्या माध्यमांनी बातमी केली साहेब दुर्दैव वाटतो असं होऊ नये घात होऊ नये कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा रक्ताचं पाणी करून पोट चिटकेपर्यंत अमर अनुपोषण असेल साखळी उपोषण असेल लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण संघर्ष करतो आणि हे सरकारमधली माणसं जर बाय देणार असतील नुसतंच हाय करणार असतील तर हे शुद्ध फसवण्याचा प्रकार आहे असं होऊ नये एवढीच अपेक्षा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जागे रहा आणि लक्ष ठेवा सरकारच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हालचालीवर धोरणावर अन्यथा अवघड आहे साहेब सगळं धन्यवाद बोलून आपण मोकळ निघून हो